आज फाल्गुन शुक्ल सप्तमी शके 1937 जागतिक ग्राहक दिन सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, शहरातील विविध तरण तलावांचा पाणी पुरवठा बंद, कल्याण मधील भगवान निकमांना पालकमंत्र्यांकडून नवीन रिक्षा आणि ठाणे परिवहन सेवेच्या आगारातील श्वास विश्लेषक यंत्र 6 महिने नादुरुस्त असल्याचं उघड, तर 45 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या वाहकाला निलंबित करण्याचा अजब प्रकार, या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। सुभाष पद ते अशोक चित्रपटगृह हा रस्ता एक आठवडा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। रेल्वे स्थानक परिसर रस्ता रुंदीकरण मोहीम आढावा बैठकीत बोलताना पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दुरुस्तीचे काम करताना सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही इजा होऊ नये, तसंच रस्त्याची डागडुजी करताना कुठलाही अपघात होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। घोडबंदर रस्त्यावरील अवैधरित्या उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करताना रस्त्याचं मार्किंग आणि वसुलीसाठी प्रत्येक प्रभाग समितीसाठी एक स्वयंसेवी संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे। तसंच शहरातील बेवारस वाहनांसाठी वाहतूक शाखेला डायघर येथे वाहनतळ दिला जाणार आहे। या जागेवर महापालिकेनं आवश्यक ती कामं करून दिल्यानंतर तिथेच सर्व बेवारस वाहनं ठेवण्याबाबत वाहतूक पोलिसांनी दक्षता घ्यावी अशी सूचना जयस्वाल यांनी केली। ठाणे परिवहन सेवेच्या आगारातील श्वास विश्लेषक यंत्र गेले कित्येक महिने नादुरुस्त असल्याची बाब उघड झाली आहे। ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात 350 बसेस असल्या तरी रोज 160 बसेस रस्त्यावर धावतात। सध्या परिवहन सेवेकडे 800 चालक आणि 950 वाहक आहेत। परिवहन सेवेत कर्मचाऱ्यांच्या असलेल्या व्यस्त प्रमाणामुळे अनेक कर्मचारी बसून असतात। शुक्रवारी रात्री परिवहन सेवेच्या मीरा रोड लोकमान्य नगर बसनं दिलेल्या धडकेमुळे एका पोलिसाचा बळी गेला। या अपघातानंतर बसचा चालक गजानन शेजूळ आणि वाहक सुनील नागरे यांना निलंबित करण्यात आलं। परिवहन सेवेच्या कळवा आणि वागळे आगारात चालक वाहकांची तपासणी करणारं श्वास विश्लेषक यंत्र गेल्या 6 महिन्यापासून नादुरुस्त असल्याचं यामुळे उघड झालंय। हे यंत्रच बंद असल्यामुळे कर्मचारी मद्य प्यायला आहे की नाही हे कसं कळणार असा प्रश्न यामुळे निर्माण होतोय। विशेष म्हणजे 45 प्रवाशांचे प्राण वाचल्यानंतरही वाहकाला आपल्या नोकरीला मुकावं लागलं आहे। लोकमान्य नगर इथून मीरा रोड साठी निघालेली परिवहन सेवेची 58 क्रमांकाची बस सॅटिस बस थांब्यावर येताच चालक शेजूळ याच्या मद्यधुंद अवस्थेची कल्पना स्थानक नियंत्रकांना देण्यात आली होती। या बसमधील वाहकानं अशा चालकाबरोबर जाण्यास नकार दर्शवला, त्यावेळी त्यांच्याऐवजी सुनील नागरे यांना या बसवर वाहक म्हणून पाठवण्यात आलं। नागरे हे मितभाषी असून त्यांनीही कुरकूर न करता बस मीरा रोडला नेली। परतीच्या प्रवासात शेजूळ यांचं बसवरील नियंत्रण सुटत असल्याचं लक्षात आल्यावर नागरे यांनी प्रवाशांना रोष ओढवू नये यासाठी त्यांना काश्मीरा इथे बसमधून उतरवलं आणि ते स्वतःही बसमधून उतरले, त्यामुळे पुढील अनर्थ ठरला। मात्र परिवहन प्रशासनानं 45 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या सुनील नागरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली। ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 19 अ मध्ये 17 एप्रिलला पोटनिवडणूक जाहीर झाली आहे।
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 अ मधून 2012 पालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या लॉरेन्स डिसोजा यांचं नगरसेवक पद जात प्रमाणपत्रामुळे रद्द करण्यात आलं होतं. या रिक्त झालेल्या जागेवर 17 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर राष्ट्रवादीचे देवराम भोईर यांनी शड्डू ठोकला असून सत्ताधारी शिवसेना मात्र उमेदवाराच्या शोधात आहे. ठाणे महापालिकेच्या फेब्रुवारी 2012 रोजीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या लॉरेन्स डिसोजा यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार देवराम भोईर यांचा पराभव केला होता. मात्र जात प्रमाणपत्र पडताळणीत डिसोजा यांचं नगरसेवक पद रद्द झाल्यानं ही पोटनिवडणूक होत आहे. येत्या 17 एप्रिलला या प्रभागात पोटनिवडणूक होणार असून 22 ते 28 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आहे, तर 18 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या तसंच नव्यानं स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि रिक्त पदांच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यातील 124 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर 2 ग्रामपंचायतींमध्ये 17 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी उमेदवारांना 29 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. 4 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होऊन 6 एप्रिल पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. सध्या जाणवत असलेल्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी शहरातील सर्व तरण तलावांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हा पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान काँग्रेस गटनेते संजय घाडीगावकर यांनी पाणी प्रश्नी येत्या महासभेत लक्षवेधी मांडली असून मुंबई शाही धरणावरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. ठाण्यात पाणी समस्या तीव्र झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरण तलाव, कोपरी तरण तलाव, कळवा येथील रामासाळवी तरण तलाव आणि रहेजा गार्डन तलाव या 4 तरण तलावांबरोबरच शहरातील गृहसंकुलातील ज्या खासगी तरण तलावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो त्या सर्व तरण तलावांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शहरात 155 कूपनलिका खोदण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून त्यापैकी जवळपास 100 कूपनलिकांचं खोदाईचं काम पूर्ण झालंय. या कूपनलिकांच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात येणार असून पिण्यायोग्य असलेल्या कूपनलिकेचे पाणी पिण्यासाठी वापरलं जाणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील 232 विहिरींच्या साफसफाईचं काम हाती घेण्यात येणार आहे. काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर यांनी पाणी प्रश्नी लक्षवेधी सूचना मांडली आहे. यापूर्वीही 6 फेब्रुवारी रोजी पाणी टंचाईबाबत आगाऊ पत्र दिलं होतं. त्याचे उत्तर अद्यापही प्रशासनानं दिलेले नसल्यानं आगामी महासभेत पाणी वितरण, पाणी नियोजन आणि रखडलेल्या शाही धरणाबाबत चर्चेची मागणी संजय घाडीगावकर यांनी केली आहे. परप्रांतीयांच्या नावाखाली मराठी माणसाची रिक्षा जाळण्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री या रिक्षा चालकाच्या मदतीला धावून गेले असून त्यांनी या रिक्षा चालकाला नवीन रिक्षा देऊन पुन्हा रोजगाराचं साधन मिळवून दिले. कल्याणमधील भगवान निकम या मराठी रिक्षा चालकाची रिक्षा अज्ञात व्यक्तीनं जाळली होती. परप्रांतीयांच्या नावाखाली मराठी माणसाची रिक्षा जाळण्यात आल्यामुळं भगवान निकम यांचं रोजगाराचं साधनच हिरावलं गेलं होतं. ही बाब पालकमंत्र्यांना कळताच पालकमंत्र्यांनी भगवान निकमला नवीन रिक्षा घेऊन दिली.
आम्ही लोकांच्या चुली पेटवतो, त्यांना रोजगार मिळवून देतो। शिवसेना ही आग लावणारी नाही तर विझवणारी आहे, अशा भावना पालकमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या आहेत। ठाणे आणि नवी मुंबईला दर डोई ज्यादा पाणी मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने ठाण्याचा पाण्याचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेऊन ठाण्याला एक प्रकारे दुजा भाव दिला आहे। ठाणे शहराची लोकसंख्या सध्या 20 लाखांच्या घरात आहे। महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्या नियमानुसार एका व्यक्तीला किमान 150 लिटर पाण्याची आवश्यकता आहे, मात्र ठाण्यात प्रति व्यक्ती 330, नवी मुंबईत 260, कल्याण डोंबिवलीत 228 लिटर पाणी पुरवठा होतो। मीरा भाईंदर मध्ये 121, उल्हासनगर मध्ये 105, अंबरनाथ मध्ये 45 तर बदलापूर मध्ये प्रति व्यक्ती अवघा 30 लिटर पाणी पुरवठा होतो। त्यामुळे दरडोई ज्यादा पाणी पुरवठा होणाऱ्या शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पाणी पुरवठा कमी होणार असल्यामुळे उंच भागात पाणी पोहोचण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे, त्याचा मोठा फटका ठाणेकरांना बसणार आहे। कळवा, मुंब्रा, दिवा आणि वागळेच्या काही परिसरात सध्या मोठी पाणी टंचाई आहे। या भागात जवळपास 60 तास पाणी पुरवठा बंद ठेवला जात असल्यामुळे संताप व्यक्त होतोय। त्यात आणखी पाणी पुरवठा कमी झाल्यास त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होतीय। पाण्यात आणखी कपात झाल्यास गंभीर स्थिती निर्माण होण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे।